अशोक चौकातील नितिन ऑप्टिकल्सचे मालक नितिन मार्गम यांनी स्वरांजली न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की 3 महिने लॉकडाऊनच्या काळात लोकांचे फक्त उदरनिर्वाहावरच लक्ष होते, परंतु त्यानंतर लोकांनी इतर आरोग्यविषयक संसारोपयोगी खरेदीकडेही लक्ष देत आहेत. अशावेळी पुन्हा 10 दिवसांचे लॉकडाऊन लादल्याने मध्येच व्यवसायात खंड पडला, त्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लादू नये. लॉकडाऊनचे 3 महिने जे होतं ते जगण्यासाठी जगत होते असा एक हे संदेश जगाला भेटलेलं होतं. तर नंतर ते 10 दिवसाचं लॉकडाऊन परत टाकलेत आले होतं, तर लोकांचं खूप हाल एवढा झाले तर पुन्हा एकदा परत 3 महिने ढकलत जातात. धान्याचं सरकारनं वाढवलेलं होतं, त्यात असं वाटलं की पुन्हा एकदा लॉकडाऊन बसणार. सगळ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. कोरोना हे वाढता खूप वाढत गेलेलं होतं. लोकांना असं ते जगायचं की नाही हे असं होतं. मग सरकार म्हणजे थोडंसं जगात थोडंसं बदल करण्यात आलं. ते वेळ सकाळी 9 ते 4 परत नंतर 4 ते 5 केले, मग 7 वाजेपर्यंत केले. मग ते आज ना थोडं मग बिझनेस ते प्रगती दिशेने वाढत थोडं चाललेलं आहे. जो अगोदर बिझनेस तोडता नाही पण आता सुरळीत बिझनेस चालू आहे आणि त्याचं थोडं पटरीवर येत आहे.